राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी. मी निवडून आणणार म्हणजे आणणार. गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो काडी ओढायला. गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात. त्या उर्मट भाषेचा मी माफ केलेला आहे त्यांना. ते ज्यावेळेस महायुतीत आल्यावेळेस मी जाऊन त्यांचा सत्कार देखील केला. अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही. त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू. पहिल्या क्रमांकावर विजय शिवतारे, दुसऱ्या क्रमांकावर सुप्रियाताई, तिसऱ्या क्रमांकावर सुरेखा. वैयक्तिक नव्हतं केलं, परंतु अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली. मी 23 दिवस लीलावतीमध्ये ऍडमिट होतो. मला बायपास करायला सांगितली, मी नाही केली. स्टेंट टाकल्या, फेल झाल्या आणि मी अँब्युलन्समध्ये हा संपूर्ण मी एकूण चालू करतो. संपूर्ण कार्डियक अँब्युलन्स मध्ये माझा प्रचार झाला. आणि अजित पवार या पालखी दलावर असं सांगितलं, मरायला लागलेला आहे तर कशाला निवडणूक लढवत आहे? तुम्ही खोटं बोलताय. लोकांची सहानुभूती घेण्यासाठी हे खोटं चाललेलं आहे काम तुमचं. माझ्या गाडीपर्यंत, माझ्या गाडीचा नंबर, मग ती कोणाची आहे, कुठच्या कंपनीचे, इथपर्यंत खालच्या थराला अजित पवार आले. आणि तू कसा पुढे निवडून येतो तेच मी आता बघतो. महाराष्ट्रभरामध्ये मी कुणाला पाडायचं ठरवलं तर मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही. मी पाडतो म्हणजे पाडतो. राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी. मी निवडून आणणार म्हणजे आणणार. गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो काडी ओढायला. गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात. मग अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती. आणि म्हणून आज त्या उर्मट भाषेचा मी माफ केलेला आहे त्यांना. ते ज्यावेळेस महायुतीत आल्यावेळेस मी जाऊन त्यांचा सत्कार देखील केला. मी भेटलो त्यांना. पण तरी पुढच्या 7-8 महिन्यामध्ये त्यांची गुरुमी तशीच होती. नीट बोलायचं नाही कोणाशी. काय कोणाचं काय, घरी कोण धान्य पाठवतं, सगळे आपापल्या पद्धतीने. तुम्ही किती कोटीचे असाल ते बाकी कोणी, सगळे तसेच आहेत. पण अतिशय उर्मटपणा जो त्यांचा होता, त्या उर्मटपणाबद्दल पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात जेव्हा मी फिरलो, त्यावेळेस लोक असे म्हणायला लागले की बाबा ठीक आहे, दोन्ही आता सुनेत्राताई आणि सुप्रियाताई आहेत, अजित पवार उर्मट आहे. मी दोन मधल्या प्रतिक्रिया सांगतो. अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही. त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू. काही लोकांचं असं म्हणणं आलं की एका बाजूला लांडगा आहे आणि एका बाजूला वाघ आहे, कुठच्याही पिंजरात टाकलं तरी तेच आहे. आम्ही मतदान कसं करणार ते. आणि जेव्हा माझ्या हे लक्षात आलं जनतेची अडचण, त्यावेळेस मी ठरवलं की 6,86,000 मतदान हे पवारांच्या समर्थनार्थ आहे. या बारामती लोकसभा मतदार जवळजवळ 5,50,000 ते 5,80,000 मतदार पवार विरोधक आहे. ते ना सुप्रियाताईला मत देऊ इच्छित, ना सुनेत्राताईला देऊ इच्छित. मग त्यांना लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रचंड मोठा असं हे संविधान आणि निवडणुकीचा अधिकार, आपलं सरकार नेमण्याचा अधिकार जो दिलेला आहे, त्या अधिकाराची अंमलबजावणी करायची असेल, आपल्या आवडीचा किंवा काम करणारा खासदार आमदार निवडायचा असेल, तर मतदान करण्याची अंबानींना एकमत आणि सर्वसामान्य एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या झोपडीत राहणाऱ्या महिलेला सुद्धा एकमत, ही एवढी डेमोक्रेसी लोकशाही प्रचंड तयार करून ठेवली. आणि मग जर त्यांना अशा नावडत्या लोकांना मतदान करण्याची संधी जर मतदारांना मिळाली नाही, तर तो डेमोक्रेसीचा, लोकशाहीचा आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या सगळ्या व्यवस्थेचाच कुठेतरी घात होतोय असा प्रकार माझ्या नजरेत आल्यानंतर मी ठरवलं. माझे पुरंदरचे तर लोक बोलतायत की आम्हाला बदला घ्यायचा. मी नाही बोलतो, नियती बदला घेईल. आणि तो बदला सगळ्या बाजूने त्यांचा झालेला आहे. जेव्हा पवार साहेब स्वतः त्यांच्या मुलाबद्दल, माझ्या नातवाच्या म्हणण्याला कवडी मोलाची किंमत नाही हे म्हणाले, त्या दिवशीच संपलं. तुम्हाला घर सोडून जावं लागलं, त्या दिवशीच संपलं. पार्टीचा शपथविधी घ्यावा लागला, त्या दिवशी तुमची क्रेडेन्शियल संपलं होतं. आजच्या घडीला काय परिस्थिती आहे सगळ्यांना सगळं माहित आहे.
आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या, घराणेशाहीला, कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार लढणार लढणार. आणि म्हणून एका शब्दात ही लढाई अशी असेल, पवार वर्सेस बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस. सगळ्यांना यांनी त्रास दिलाय. भोरचे आमचे आदरणीय अनंतराव थोपटे मुख्यमंत्री झाले असते 1999 ला. भोरचा सुपुत्र एक मावळा मुख्यमंत्री झाला असता निव्वळ पुण्यामध्ये कोणी मुख्यमंत्री झाला तर आमच्या साम्राज्याला हादरा बसेल म्हणून त्यांना पाडण्यात आलं. संग्राम थोपटेंना महाविकास आघाडीत मंत्री कोणी होऊ दिलं नाही. संग्राम थोपटेंना संपूर्ण विधानसभेचं अध्यक्षपद सर्वोच्च पद मिळत असताना काँग्रेसने सांगितलेलं असताना ते होऊ दिलं नाही. अजित पवारांनी होऊ दिलं नाही. पुण्यामध्ये दुसरा कोणीच मोठा नको, आम्हीच पुण्याचे मालक, पुणे जिल्ह्याचे मालक, फक्त बारामतीचे नाही. अशा प्रकारची मानसिकता यांची आहे, ती मानसिकता मोडली पाहिजे. हर्षवर्धनकडून मतदान करून घ्यायचं लोकसभेला आणि विधानसभेला हर्षवर्धन साहेबांना धक्का देऊन टाकायचा, अपक्ष उभे करायचे, इतर उमेदवार उभे करायचे. अशा प्रकारची फसवेगिरी, आणि फसवेगिरी करणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार अशा आविर्भावात राख. एखाद्याने एखादी चूक केली किंवा काय फसवणूक केली तर त्याला निदान प्रेस कॉन्फरन्स घेऊन 5 दिवस अगोदर यांचे विचार बरोबर आहे, उद्धव साहेब काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले ते चूक आहे, आणि म्हणून त्यांनी केलेला उठाव या उठावाचं समर्थन करत मी त्यांच्याबरोबर आहे, माझी जनता त्यांच्याबरोबर, असं 5 दिवस अगोदर प्रेस घेऊन मी सांगितलं. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलात म्हणून त्यावेळेस एकनाथ शिंदे उठाव केला. आता तेच अजित पवार तुमच्याकडे आलेत. एकनाथ शिंदे अजितदादांचं कौतुक करतात बारामतीमध्ये येऊन. तुम्ही म्हणता की नाही एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. अमित शहा अजितदादा अलायन्स सगळं तुम्ही जरा भाषण काढा ना पाठीमागे. अजित पवारांनी एकनाथ शिंदेबद्दलचं एक मोठं वक्तव्य त्याच, अरे काय कुणाच्या वडिलांनी पक्ष स्थापन केला, शिवसेना कुणी वाढवला, कुणी हे केला, हे बरोबर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला जगाला माहित असताना चिन्हा सकट पक्ष पळवून नेला, बरोबर आहे काय? त्यांनी काय केलं? त्यांचंच भाषण. राजकारणात वेगवेगळी भाषणं वक्तव्य होत असतात टाइम टू टाइम. मला एक कळते, मी प्रामाणिक आहे. लोकांची जी प्रामाणिक इच्छा आहे त्या इच्छेला साथ देण्याचं काम शेवटी निर्णय काय लागेल तो लागेल, पण त्यांना मतदान करण्याची संधी देण्याचं काम ते कर्तव्य मी करतोय, म्हणून मी हे करतोय. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या तुम्ही खर तर पुणे जिल्ह्याचा विचार केला, त्यातली त्यात बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला, तर तुमच्यासारख्या लोकांचा अनेकांशी अजित पवारांशी संघर्ष झाला किंवा शरद पवारांशी संघर्ष झाला, ही नाराजी जी खदखद आहे भाजपमध्ये देखील लोक बोलत नाहीये ते पदाधिकारी, तुमच्याशी त्यांच्या मतांच्या आधारावरच तुम्ही हे बोलताय. लोक जाऊन मतदानात करतील. 50 वर्ष ज्यांच्याशी आम्ही संघर्ष केला त्यांना तुम्ही मत द्या म्हणून सांगायला गेलं तर भाजपचे कार्यकर्ते सुद्धा तेवढेच नाराज. आणि ह्या पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्हा म्हणजे काय मक्तेदारी आहे का पवारांची? मला सांगा ना, एक तरी नेता मोठा होऊ दिला का? प्रत्येक नेत्याचे पाय कापण्याचं काम यांनी केलेलं आहे. आमच्याशिवाय मग फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाने, पुणे जिल्हा दुसरं कोण नाही, आम्हीच. अशा पद्धतीने त्यांनी, मग ते पिंपरी चिंचवडला असेल, पुण्यामध्ये असेल, ओव्हरऑल सगळा जिल्हा परिषद असेल, सगळीकडे जो साखर कारखाने असतील, कोऑपरेटिव्ह असतील, बँका असतील, ते बनवलेत कोणी? कारखाने बनवणारे वेगळे, बँका बनवणारे वेगळे, खस्ता खाणारे वेगळे, आता तिकडे बाप बनवून बसणारे वेगळे. खदखद आहे सगळ्या लोकांच्या मनामध्ये, खदखद आहे बापू. परंतु या निर्णयामाग आपले गुरु कोण? माझी सामान्य जनता. बारामती लोकसभा मतदारसंघाचा नरेंद्र मोदींकडे मी बघून बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर प्रामुख्याने 3 उमेदवारांच्यात लढाई होती. एक तर तुम्ही आहात, दुसरीकडे सुनेत्रा पवार आहेत आणि तिसरीकडे सुप्रिया सुळे आहेत. याचा नंबर लावायचा झालं तर पहिल्या क्रमांकावर कोण राहील, दुसऱ्यावर कोण राहील, तिसऱ्यावर काय राहील? पहिल्या क्रमांकावर विजय शिवतारे, दुसऱ्या क्रमांकावर सुप्रियाताई, तिसऱ्या क्रमांकावर सुनेत्राताई. अजित पवारांना तुम्ही या मतदानाच्या रिस्कमध्ये घेतच नाही? कसे देतील मतदान? अजित पवारांना मतदान का करावं? काय केलंय पुरंदरसाठी, काय केलंय भोरसाठी, काय त्यांनी केलेलं आहे? केलं काय नाही, उलट त्यांना लोकांना पाय कापण्याचं काम त्यांनी केलेलं आहे.
सगळे नेते मोठे होत म्हणून मागे सांगितलं की थोपट्यांवर अन्याय कोणी केला, दादावर अन्याय कोणी केला, हर्षवर्धनवर अन्याय कोणी केला, खाली राहुल कोल साहेबांवर अन्याय कोणी केला, सुभाष कुल असताना अन्याय कोणी केले, कुठे नाही. सर्व ठिकाणी आपलं वर्चस्व राहून नेता उपजूनच द्यायचा नाही, त्याला मारून टाकायचा. हे फक्त त्यांनी इथे नाही केलं, पुण्यात सगळ्या महाराष्ट्रातले प्रमुख मराठा नेते, सोमेश्वर कोणी बनवलं, काकडेंनी बनवलं, माळीनगर कोणी शेमेकरांनी बनवलं, जाचकांनी छत्रपती बनवलं, खाली शितोळे त्यांनी दौंड बनवलं, ही सगळी बँका कोणी केल्या, व्हीएसआय वसंतदादांनी केली, कुठे आहेत लोक आता, आज काय सगळं ताब्यात कोणाचे. त्यामुळे ही खतखत कुणाला वाढूच द्यायचं नाही महाराष्ट्रामध्ये. अगदी शंकरराव खोल्यांपासून बाळासाहेब विखे पाटलांपासून सगळ्यांना धारेवर धरण्याचं काम त्यांनी केलं. मी एकदा मध्ये मी एका इंटरव्ह्यू बोललो होतो, 1998 नंतर कुणीही मुख्यमंत्री झाला तरी 2014 पर्यंत देवेंद्र फडणवीस जोपर्यंत मुख्यमंत्री झाले नाही तोपर्यंत सत्तेचं सेंटर बारामतीच होतो. कुणी हो, विलासराव झाले तरी सत्तेचं सेंटर हेच होतं, सुशील कुमार झाले तरी सत्ते, सिल्वर वॉकर जाऊन बोलायचं, अलायन्सची गव्हर्नमेंट 15 वर्ष, सगळं काय सत्तेचं सेंटर तेच होत. बापू मला आता सांगा, तुम्ही असं म्हणताय की नाही नमो विचार मंच केलेला आहे, अजित पवारांना भाजपनं घेतलं, त्यावेळेस विजय शिवतरेंना या मतदारसंघामध्ये विचारायला हवं होतं, कारण भाजपने ही तडजोड केली आहे का अजित पवारांसोबत? तुम्ही असं म्हणताय अजित पवार एकच सांगतो की त्या काळामध्ये भाजपच्या उमेदवारांनी किंवा भाजपच्या नेत्यांनी बोललं नाही ना, एवढा अग्रेसिव्ह भाषण आणि प्रचार विजय शिवतरेंनी केला 2019 आणि 14. नाही आत्ताच म्हणजे बापू तुम्ही लढला त्यांच्या विरोधात, प्रचार केला, हे सगळं ठीक आहे, भाजपनं अजित पवारांना का घेतलं? दुसरा प्रश्न विचारतो बापू, 10 दिवसापूर्वी तुम्ही बारामतीमध्ये आला होता, आज 13 तारीख आहे, 2 तारखेला हा मेळावा झाला, त्याच्यामध्ये तुम्ही असं बोलला होता की आधी विधानसभेचं ठरवा मग लोकसभेचं काम करू, या 10 दिवसात 10 दिवसात लोकांनी, मी परत सांगतो, लोकांची मानसिकता पाहिल्यानंतर मी हा निर्णय घेतला, लोकांची डिमांड आहे म्हणून मी हा निर्णय घेतला. आणि परत माझ्याही लक्षात आलं, विधानसभा 6 महिन्यानंतर कोणी सांगितलंय काय होणार आहे, विधानसभेचा आणि याचा काही संबंध नाही, त्यामुळे हा निर्णय एक लक्षात घ्या. बारामतीतल्या लोक म्हणजे अजित पवारांना किती अजूनही आहे, विजय शिवतारे माजी मंत्री आहे स्टेजवर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एक प्रोटोकॉलचा भाग म्हणून नाव घेऊ शकता, पण अजित पवारांना लाज वाटते विजय शिवतारेंचं नाव घ्या. ते बघा तुम्ही व्हिडिओ शूटिंग बघा, त्यांनी सगळी नावं घेतली पण विजय शिवतरेंचं नाव घेतलं. विजय शिवतरेंची अजित पवारांशी वैयक्तिक लढाई आहे? नाही नाही, मतदारसंघाची पवारांच्या विरुद्ध लढाई, ही लढाई पवार वर्सेस लोकसभेतील बारामती लोकसभेतील मतदार अशी लढाई. या लढाईत तुम्ही म्हणताय बापू तुम्ही विभीषण आहात या लढाईमधले, रावण कोण आहे? आता कोण, आता विभीषण म्हटलं तर रावण कोण समजा तुम्ही? शेवटचा एक प्रश्न विचारतो आता, कशाला समजावत आलं बापू? मी एवढंच सांगितलं की ही लढाई पवार वर्सेस अख्ख्या मतदारसंघातील सामान्य जनता.